कर्जदाराने सरकारला फसवल्याचे प्रकरण कंपनीला भोवण्याची शक्यता आहे. संभाजी ब्रिगेडची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. कॅप्री ग्लोबल फायनान्स कंपनीच्या वतीने शेकडो खातेदारांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये कर्जदारांची फसवणूक करून सदर कर्जदार नागरिकांना कोट्यवधी रुपयाची फसवणूक झाली आहे. पंतप्रधान आवास योजनेसारख्या महत्वाच्या योजनांमध्ये फसवणूक करून लाखो रुपयांचा सदर कंपनीने घोटाळा केलेला आहे. यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नियम तसेच अटी शर्तींचा भंग केलेला आहे. तरी सर्वसामान्य नागरिकांना फसवल्या प्रकरणी आपल्या विरोधात संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीने आज अविनाश मोहिते महानगर अध्यक्ष पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली 18 जून रोजी आंदोलन करण्यात आले होते. ग्लोबल हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या वतीने केलेला घोटाळा, पंतप्रधान आवास योजना फसवणूक, कर्जदारांची मान्यता घेता कर्जाची मुदत वाढविणे, विमा योजना अफरातफर, कर्जाचे हप्त्यांमध्ये केलेली वाढ यासारख्या विषयांमुळे पुणे शहरासह महाराष्ट्रातील हजारो लोकांची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आले आहे. हा विषय अत्यंत गंभीर असून आर्थिक फसवणुकीचा आहे. त्या विरोधात आम्ही पुणे, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी अतिशय तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहोत. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आणि बँकेचे सभासद उपस्थित होते. बँकांनी केलेल्या कर्जदारांची फसवणुकीच्या निषेधार्थ धरणे आंदोलन झाले. 8 दिवसाचा बँकेला अल्टिमेटम देण्यात आले. 8 दिवसात निर्णय घ्या, मागण्या मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेड तर्फे आक्रोश आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेड पुणे शहर अध्यक्ष शिवश्री अविनाश मोहिते, पुणे शहर कार्याध्यक्ष संदीप कारेकर, पुणे शहर अध्यक्ष नितीन वागिरे, पुणे जिल्हा अध्यक्ष महादेव मातेरे, पुणे शहर व्यापारी आघाडी अध्यक्ष अजय माने, पर्वती विधानसभेचे अध्यक्ष कुमार पवार आणि इतर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.